चव्हाण आणि त्यांचे इथले जे आहेत खैरे वगैरे जे आहे आणि सगळे समीर भाऊ वगैरे सगळी मंडळी जी आहेत त्यांनी जे आहे हा एक प्रयत्न सुरू केलेला आहे आणि हा जिल्ह्या जिल्ह्यामध्ये नेण्याचा हा कार्यक्रम हेतू आहे. याच्या पाठीमागे ज्या युवक युवती ज्या आहेत ज्या नोकरीच्या शोधामध्ये आहेत त्यांना इथल्या इथे आज जवळजवळ 50 कंपन्या ज्या आहेत आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ऑफिसमध्ये शेजारच्या आलेल्या आहेत आणि इथून ह्या सगळ्यांना ज्या ताबडतोबवरती एक करून त्यांच्या इंटरव्ह्यूज होणार आहेत आणि काही लोकांना ताबडतोब तिथल्या तिथेसुद्धा नोकरीचं जे अपॉइंटमेंट लेटर जे आहेत देण्याचा प्रयत्न होणार आहे. पहिल्यांदा ह्या कंपन्यांचेसुद्धा मी आभार मानतो पण त्याचबरोबर जवळ 10,000 लोकांनी ऑनलाईन या इथं नोकरीसाठी अर्ज केलेले आहेत. आताच पाहतो आपण मंडप पूर्ण भरून गेलेला आहे. लवकरच ते काम सुरू होणार आहे. आमचं म्हणणं असं आहे की या कामाचा व्याप आपल्याला वाढवावा लागेल आणि जसं मी एक खरं आहे की मी जे उदाहरण दिलं त्याप्रमाणे इथेसुद्धा ह्या युवक काँग्रेसचे आमचे जे प्रमुख आहेत किंवा राष्ट्रवादीचे इतर कार्यकर्ते आहेत त्यांनी एक संघटन वेगळं असं स्थापन करून त्यांचं काम प्रत्येक कंपन्यांमध्ये जाऊन किती आपल्याला तिथे वाव आहेत नोकऱ्यांसाठी आणि त्याप्रमाणे त्या कंपन्यात जाऊन त्यांना जर एक माणूस पाहिजे असेल तर आम्ही तुम्हाला 10 माणसं पाठवतो. त्यातला कुठला माणूस पाहिजे युवक पाहिजे युवती पाहिजे तुम्ही नोकरीसाठी त्यांना घ्या असा प्रयत्न जे आहे सातत्याने आम्ही करणार आहोत. हा इथे एक दिवसाचा कार्यक्रम करून आम्ही थांबणार नाही आहोत. त्यांना कार्डसुद्धा दिलेली आहेत. त्या कार्डावर कुठे कुठे आणखी नोकरीचे ज्या संधी उपलब्ध होते तेसुद्धा त्यांना मेसेज करण्यात येणार आहेत. तिथेसुद्धा ते जाऊ शकतील. अशा प्रकारे हा कार्यक्रम विस्तृत त्याचं रूप वाढवण्याचा हेतू त्याच्या पाठीमागे आहे आणि हा एकदाच नाही अनेक वेळेला कदाचित पवारसाहेबांचा वाढदिवस असेल त्यावेळेलासुद्धा असं काही करता येईल किंवा छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकरांच्या जयंती असतात त्यानिमित्तानंसुद्धा शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतील बेरोजगारांच्या संदर्भामध्ये असतील जे नोकरदार वर्ग असेल त्यांच्या संदर्भामध्ये या सगळ्यांना आपल्याला काही ना काहीतरी देता येईल आणि त्यांचे प्रश्न सोडवता येईल त्यासाठी प्रयत्न करतो. साहेब जयंत पाटलांच्या संदर्भात एक चर्चा चालू आहे ते लवकरच अजित दादांना जॉईन करतील अशा पद्धतीच्या मागच्या 2-3 दिवसांपासून राजकीय वर्तुळात जयंत पाटलांनी स्वतः सांगितलेलं आहे. काल जे त्यांची भेट झाली म्हणतात अमित शहा यांच्याबरोबर त्यांनी ते सांगितलं की माझी काही भेट झाली नाही ते पवारसाहेबांबरोबरच होते आणि त्यांनी सांगितलं की मी पवारसाहेबांबरोबर राहणार आहे. मला असं वाटतं की तो प्रश्न जो आहे हे अपुऱ्या माहितीवर जे आहे काही लोकांनी जे आहे त्याची चर्चा सुरू केलेली दिसते. पुन्हा एकदा मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा आहे ना. अजून मला असं वाटतं की साधारणपणे 14-1 जागा मंत्रिमंडळाच्या शिल्लक आहे. आता ते 3 पक्ष जे आहेत ते वाटून घेतील. आणखीन काही मंत्री जे निश्चितपणे त्याच्यामध्ये होणार आहे. साहेब गुन्हेगारी कमी होत नाही. आयुक्त ज्या ठिकाणी जाऊन आले त्या आयुक्त दौऱ्यानंतर 1 तासातच त्या ठिकाणी चेन स्नॅचिंग झाली. गुन्हेगारच पोलिसांना आव्हान देत आहे. मला असं वाटतं की नाशिक शहराचे CP असोत किंवा जिल्ह्याचे SP असोत त्यांनी अधिक कडक धोरण या गुन्हेगारांच्या बाबतीमध्ये घेण्याची आवश्यकता मला जाणवते आहे. ह्या पोलिसांचा धाक जो आहे ह्या गुन्हेगारांना वाटला पाहिजे. केवळ पकडायचं कोर्टापुढे उभं करायचं मग जामीन मिळाला मग तो सुटला मग आपलं काम झालं आणि मग बोर्डावर लिहिले एवढे गुन्हे होते एवढे सॉल्व झाले एवढ्यांना कोर्टात नेले अरे सुटले सगळे किती ते पण सांगत चला. पण तुम्ही कोर्टात न्या अगर नेऊ नका पण तुमच्या हातात असलेला तो दांडू तुमचं ते असलेला युनिफॉर्म कमरेला असलेलं शस्त्र त्याचा धाक तर वाटला पाहिजे या लोकांना. जे गुन्हेगार आहे वाटेल तेवढे जे काही मर्डर्स होत आहेत चेनी खेचल्या जात आहेत हे सगळे गुन्हेगारी जे आहेत प्रयत्न केला आहे त्यांच्या पण पोलिसांच्या अडचणी आहेत की मनुष्यबळ कमी पडतं आहे आता त्यात गृहमंत्री उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं की आम्ही लवकर भरतीसुद्धा करतो आहोत आपण अधिकाधिक मनुष्यबळ त्यांना उपलब्ध करून देऊ. पर जर पोलिसांनी जर ठरवलं कडक वागायचं तर हे सगळं काही होऊ शकतं. कधी कधी काय होतं की शहरातले पोलीस शहरातच राहतात
जिल्ह्यातले पोलीस जिल्ह्यातच राहतात, त्यामुळे त्यांचं जे आहे या सगळ्या गुन्हेगारांबरोबर सुद्धा जे आहे ओळखी व्हायला सुरुवात होतात। मुंबईमध्ये गोष्ट वेगळी असते, मुंबईमध्ये कुलाबा इकडे आणि बोरिवली तिकडे प्रश्न येत नाही, पण हे शहर आपलं एवढं लहान, इथून उठतात बाजूच्या पोलीस स्टेशनला जातात, त्यामुळे जे आहे त्यांची ओळखी वगैरे जे आहेत गुन्हेगार म्हणून होतात, त्यामुळे सुद्धा कदाचित हे गुन्हेगार जे आहेत मला असं वाटतं की थोडेसे निर्धास्त झालेले आहेत की काय असं वाटायला लागतं। ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागेल। ठीक आहे, आता या देशाचं सर्वोच्च न्यायालय, त्यांनी न्याय दिलेला आहे, त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा जे आहे खासदारकी जी आहे बहाल करण्याची संधी निश्चितपणे उपलब्ध होणार। मास्टर आणि मास्टर मंत्री याच्यावरून शिवसेना मला काय म्हणायचं, देवेंद्र फडणवीस कडून मास्टर मंत्री राहिलेले आहेत असं उद्धव ठाकरे यांनी टीका केली। ठीक आहे, मला मी ऐकलं नाही ते काय म्हणायचं। काँग्रेसचे ओबीसी मंडळाचे प्रदेशाध्यक्ष बालदास माळी आज नाशिकमध्ये, त्या एकूणच काँग्रेस ओबीसी मुद्द्यावरून तुम्हाला टार्गेट करू पाहत आहे, वडेट्टीवारांनी सुद्धा म्हटलंय की मला कोणी टार्गेट करू नये, ज्यांना ओबीसीचं काम करायचं आहे त्या पक्षांनी त्यांनी ओबीसीचं काम करावं। 54% लोकसंख्या आहे ओबीसीची, आता 13-14 कोटी हा महाराष्ट्र आहे, तर त्याच्यामध्ये निश्चितच जे आहे 7-8 कोटी ओबीसीचे लोक आहेत, त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी जे कोणी उभे राहतील त्यासाठी मला आनंद आहे, माझा काहीही विरोध नाही। धन्यवाद। संभाजी भिडे